नमस्कार, मी लक्ष्मी कोल्हे, 24 तासच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. एक नजर टाकूया ठळक बातम्यांवर. मुंबईतील पॉवर कट करून भाजप महाविकास आघाडी आमने सामने. मेडिकल, मेयो, इंदिरा गांधी रुग्णालयासह इतरही केंद्रात सकाळपासून वृद्धांनी केली गर्दी. महापौर दयाशंकर तिवारी यांचे 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश. पाहुयात बातम्या सविस्तर. राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपुरात कोरोनाचं वाढतं संकट पाहता शहरात 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला देण्यात आले आहेत. शहरात गेल्या 5 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. रोज 500 पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका खडबडून जागी झाली आहे. शहरात 5वी ते 8वी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश दिले गेले, परंतु 9वी आणि 10वी या वर्गांसाठी परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या परीक्षा कोरोना नियमांचे पालन करून घ्याव्या असं दयाशंकर तिवारी यांनी सांगितले. प्रायव्हेट ट्युशन्स क्लासेसच्या ठिकाणी कठोर तपासणी करावी अशी सूचना प्रशासनाला दिली आहे. मनपाच्या झोनल सभापती आणि सल्लागार समितीच्या सभापतीनंतर आता स्थायी समितीच्या सभापतीची निवड 5 मार्चला होणार आहे. सत्ता पक्षाने आधीच प्रकाश भोयर यांच्या नावाची घोषणा केली आहे, परंतु नियमानुसार जिल्हाधिकारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात निवड होणे अनिवार्य आहे. त्यामुळेच शुक्रवारी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक होणार आहे. नवीन स्थायी समिती सभापतीच्या निवडीची घोषणा झाली आहे. दुसरीकडे आपल्या कार्यकाळाला 3 दिवस शिल्लक असतानाच स्थायी समितीचे सभापती यांनी समितीची बैठक घेतली. यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वाहन निधीला मंजूर देण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. प्रस्तावानुसार पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना देण्यात येणारे 90 वाहनं भाड्याने चालवण्यात येतात. यावर दरवर्षी 3.50 कोटीचा खर्च होतो. याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव या बैठकीत ठेवण्यात आला. हा प्रस्ताव मंजूरही करण्यात आला. पूर्व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा दावा खोडून काढला असून हा विषय बावनकुळेंना समजू शकणार नाही असा पलटवार केला आहे. मुंबईत 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित होण्यामागे सायबर हल्ल्याचा संबंध नाही, असा हल्ला अशक्य आहे असा दावा माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या पॉवर कटमागे घातपात झाल्या असल्याची माहिती ऊर्जापात नितीन राऊत यांनी दिली होती. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेत सरकारवर हल्ला चढवला आहे. आज पत्रकार परिषद घेत मंत्री धातांत खोटे बोलत आहेत असून सर्व कपोकल्पित आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार पूर्णतः मानवनिर्मित आहे. याबाबत केंद्राला पत्र पाठवून चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बावनकुळेंच्या या आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. ऊर्जा खात्याच्या मानवी आणि मेकॅनिकल त्रुटीमुळे मुंबई 8 तास 4 तास 12 तास थांबली. 12 ऑक्टोबरला संपूर्ण मुंबईला काळोखात जावं लागलं. ऊर्जामंत्री, गृहमंत्री सायबर हल्ल्याच्या बाबी समोर आणतात आहे. केंद्राच्या ऊर्जा खात्याने कोणताही सायबर हल्ला नाही, ही मानवी आणि मेकॅनिकल त्रुटी आहेत असं घोषित केलं आहे. ऊर्जामंत्री आणि गृहमंत्र्यांनी आधी तांत्रिक बाबी तपासून घेतल्या पाहिजे आणि सायबर हल्ला झाला आहे असा खोटा अहवाल, असा चुकीचा अहवाल विधानमंडळात मांडू नये अशी त्यांना माझी सूचना आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही कोविन ॲपच्या गोंधळात वृद्धांसह 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजाराच्या रुग्णांना नोंदणी अभावी तासभर तात्कळत राहावे लागले. काहींना प्रमाणपत्र तर काहींना इतर तांत्रिक कारणाने परतावे लागले. शहरात 5 खासगी रुग्णालयात मंगळवारी लसीकरणाचा शुभारंभ झाला. एकंदरीत स्थिती बघितली तर आरोग्य कर्मचाऱ्यांहून वृद्धांमध्ये लसीकरणाचा उत्साह अधिक आहे. मेडिकल, मेयो, इंदिरा गांधी रुग्णालयासह इतरही केंद्रात सकाळपासून वृद्धांनी गर्दी केली होती. मेडिकल प्रशासनाने सोमवारचा कटू अनुभव बघत लाभार्थीसाठी केंद्राच्या बाहेर मंडप टाकून खुर्च्या लावल्या होत्या, परंतु सकाळी पुन्हा कोविन ॲपमध्ये तांत्रिक दोष आला. नावाची नोंदणी होत नसल्याने सुमारे तासभर सर्वच केंद्रात वृद्ध तात्काळात उभे राहिले.
नोंदणी सुरू झाल्यावरही गर्दीमुळे अनेकांना तब्बल 3 ते 4 तासांनी प्रतीक्षा करावी लागली आहे. नावाच्या घोळ्यामुळे काही जण लसीकरणाला मुकले. काही आजारी व्यक्तींकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने त्यांनाही परतावे लागले. मेडिकलसह काही केंद्रात शेवटी ऑफलाईन पद्धतीने लसीकरण करण्यात आले. दरम्यान लता मंगेशकर रुग्णालयात वृद्धांचे नाव व क्रमांक नोंदवून त्यांना परत बोलवण्याचे आश्वासन देत पाठवले गेले, परंतु त्यातील निवडक लोकांनाच बोलावून लसीकरण झाल्याची तक्रार करण्यात आली, परंतु रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले आहेत. 25 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजता जंगली डुकराच्या धडकीमुळे रमेश भिवाजी पाटील राहणार गडपीपरी यांचा जागीच मृत्यू झाला व आशा दिघोरे राहणार येरखेडा यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात रमेश पाटील व आशा दिघोरे या दोघांनी कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्या अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली. वनविभाग कार्यालय BC येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन शाखा चिमूरच्या वतीने निवेदन देण्यात आले व तात्काळ मदत द्या अशी मागणी करून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला व वनविभागाने जंगली प्राण्यांचा व जंगली डुकरांचा योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी करण्यात आली व BC शंकरपूर मार्गाने जंगली प्राण्यांमुळे अपघात चे प्रमाण वाढले आहे तरी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. रमेश पाटील यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व मुलगी असा आप्त परिवार आहे व आशा दिघोरे यांचाही कुटुंबियांवर खूप मोठे संकट कोसळले आहे. यावेळी निवेदन देताना आंबोली ग्रामपंचायतचे सदस्य व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार, मधुकर नागपुरे, दिनेश भास्कर, तलाशकुमार खोब्रागडे, राजकुमार पाटील, पत्रकार राजेंद्र जाधव, कुशाब डोळे, बंडू दिघोरे, सुनील भिमटे, संघर्ष पाटील, पंकज पोपटे, रामराव मेश्राम आदी उपस्थित होते. V24 तास करिता सुनील कोडापे, BC. मी शुभम मंडपे, सम्यक विद्यार्थी आंदोलन चिमूर तालुका अध्यक्ष, BC आंबोली मार्गावर दिनांक 25/2/2021 रमेश भिवाजी पाटील व तसेच आशा भगवान दिघोरे यांचा रानटी डुकरांमुळे त्यांच्या वर्दळीमुळे अपघात झाला व रमेशजी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच आशाताई दिघोरे ह्या गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान आशाताई दिघोरे यांचा मृत्यू झाला. सावनेर तालुक्यातील मंगसा शिवारात विजयालक्ष्मी कॉटन कंपनीला आग लागली असून यामध्ये तब्बल 5 कोटींचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली असली तरीही इतरही अंगाने या घटनेचा तपास सुरू आहे. केळवद महामार्गापासून 100 मीटरवर असलेल्या मंगसा शेत शिवारात विजयालक्ष्मी कॉटन कंपनी आहे. शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कापसाच्या गाठी आणि गंजी जिनिंगमध्ये भरून ठेवण्यात आले आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. सकाळी 7:30 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या आगीत 6,000 क्विंटल कापूस जळून खाक झाला. 3,60,00,000 नुकसान झाले तर 1 कोटीची सरकी व जिनिंगच्या अन्य साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती सावनेरचे प्रतिनिधी दिलीप घोरमारे यांनी दिली आहे. मिहान परिसरात रोजगाराच्या संध्या उपलब्ध आहेत, परंतु त्याकरिता कौशल्यपूर्ण मानव संसाधनाची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. त्यानुसारच विद्यार्थ्यांना आगामी काळात तयारी करावी लागेल व महापालिकेतर्फे आयोजित सक्षम तांत्रिक कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बोलत होते. या कार्यक्रमाला बुट्टीबोरी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सहकार्य लाभले आहे. V24 तासच्या मराठी बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा V24 तास. धन्यवाद.